जी काही लोक आता बाधित झालेली आहे त्यांच्या क्लोज कॉन्टॅक्ट काही हे झालेत का, शोधले गेलेत का? मालेगाव शहरामध्ये 4+1 निधन असे 5 पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनाचे मिळून आलेले आहेत. निश्चितपणे ज्या डॉक्टरांनी पण त्यांच्यावर उपचार केलेले आहेत त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण त्याचा रिपोर्ट नंतर आलेला आहे पॉझिटिव्ह असल्याचा. आणि म्हणून दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे सर्व स्थानिक रुग्ण आहेत आणि म्हणून यांना हा आजार कुठून मिळाला हे एक मोठं शोधण्याचं चॅलेंज प्रशासनाच्या समोर आहे. आज आम्ही या ठिकाणी 400 टीम्स पूर्ण शहराच्या प्रत्येक माणसाची तपासणी करणं याच्यासाठी तयार केलेले आहेत. संपूर्ण शहराच्या नागरिकांची तपासणी त्या ठिकाणी केली जाईल. ज्याच्यामध्ये थोडंफार चिन्ह दिसते तर त्यांना दवाखान्यामधनं पुढच्या टप्प्याची त्याची तपासणी केली जाईल. आजच आम्ही एक स्वतंत्र हॉस्पिटल या रुग्णांच्यासाठी घेतलेलं आहे की ज्याच्यामध्ये 50 बेडची व्यवस्था आहे. आत्ताच्या घडीला 2-3 व्हेंटिलेटर्स आपल्याला उपलब्ध आहेत आणि आणखी व्हेंटिलेटर्स जर लागले 5-10 तर त्याची पण व्यवस्था प्रशासनाच्या वतीने केली गेलेली आहे. मी सर्व मालेगाववासियांना विनंती आवाहन करतो, आम्ही सगळ्या पक्षाचे लोक इकडे बसलेलो होतो, अतिशय गंभीरपणे आम्ही त्याचा विचार केलेला आहे. यापूर्वी पण वारंवार आवाहन आम्ही मालेगाववासियांना केलेलं होतं, बऱ्यापैकी त्याचं पालन पण झालं, परंतु 10-20% लोक रस्त्यावर जे फिरत होती त्यांना मला वाटतं की हा एक गंभीर इशारा आहे की आता कोरोना मालेगावकरांच्या दारापर्यंत येऊन पोचलेला आहे आणि म्हणून सगळ्यांनी मोठी काळजी घेण्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे. कृपा करून येणारे 8 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत आणि म्हणून गंभीरपणे आपण सगळ्यांची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. कृपा करून घराच्या बाहेर कोणी पडू नका अशा प्रकारची आम्ही सर्वजण विनंती करतो. आपल्या घराच्या दारापर्यंत रेशन असेल, भाजीपाला असेल, आरोग्याची सुविधा असेल ही सगळं पोचवण्याचंही प्लॅन आम्ही या ठिकाणी तयार केलेला आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये कोणालाही काही काळजी करण्याचं काही कारण कसं करावं याचे शासनाने नियम घालून दिलेले, त्याचा एक इंटरनॅशनल दर्जाचा प्रोटोकॉल आहे, त्याचा नकाशा आहे, त्याप्रमाणे आपण करतो. असं नाही आहे की एका व्यक्तीचे 50 हाय रिस्क कॉन्टॅक्ट असले तर प्रत्येकच माणसाचे हाय रिस्क कॉन्टॅक्ट 50च असतात असं काही नाही आहे. कुणाचे 10 पण असू शकतात, कुणाचे 5 पण असू शकतात, काहींचे 100 पण असू शकतात. त्यामुळे आपण त्याचा सर्व्हे करत आहोत. आता जसे जसे लोक समोर येतील तसतसं आपण त्यांना क्वारंटाईन करणार आहोत आणि क्वारंटाईनची पुरेशी व्यवस्था आपल्याकडे आहे. तेवढी मुबलक तेवढी रिपोर्ट्स डेली रिपोर्ट तर वाढणार आहेत, ज्यांच्या संपर्कात आले लोक आहेत त्यासाठी काय सुविधा असेल की तातडीने एवढे लोक जास्तीत जास्त संपर्कात आले लोकांची संख्या वाढणार आहे, मग त्यासाठी नेमकं एवढे पॉप्युलेशन क्वारंटाईन कसं करणार? प्रकारे होतं, जे लॉंग डिस्टन्स कॉन्टॅक्ट असतात त्यांना होम क्वारंटाईन केलं जातं ज्यांच्याकडे व्यवस्था असते त्यांना, आणि ज्यांच्याकडे नसते त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलं जातं. आज सुद्धा आपण अनेक लोकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेलं आहे, जसं लासलगावचा एक पेशंट आलेला होता त्याचे पण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले. आपण इथंसुद्धा आपल्या इथंसुद्धा यादीतले काही लोक इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेले आहेत मालेगावमध्ये सुद्धा. तसेच नाशिकमध्ये पण परवा एक जण सापडले गोविंद नगर, त्यांचे पण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनची पुरेशी व्यवस्था आपल्याकडे आहे. कुमक वाढवण्यासाठी आपण नाही, आज मला आपले ॲडिशनल SP इथे आहेत, आम्ही SP मॅडमशी पण चर्चा केलेली आहे, त्यांनी मला हा विश्वास दिलेला आहे की आत्ताची कुमक पुरेशी आहे. आता ज्या पद्धतीने रोडचं बॅरिकेडिंग केलं जाईल आणि ज्या पद्धतीचे ॲक्शन घेतले जातील आणि लोकांना सुद्धा ही जाणीव आता होईल अशी मला अपेक्षा आहे की आता ॲक्च्युअल बाहेर तुमचा संपर्क ज्या व्यक्तीशी येतो त्याच्याकडून तुमचा मृत्यू दारात आलेला आहे,
त्यामुळे आपण पण विचार करावा लागेल. प्रत्येकच वेळी पोलिसांनीच हाकललं पाहिजे आपल्याला, या भावनेतून सुद्धा बाहेर पडलं. सुरुवातीला पासूनच आपण मालेगावकडे अधिक लक्ष देऊन होतो आणि आपण वारंवार हे आवाहन केलेलं आहे की बऱ्याचशा ठिकाणावरून बाहेरून वगैरे आलेले लोक ये जा होत असतात, त्यामुळे काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि असं दिसून आलं आहे की काल एकदम 5 पेशंटचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्या पेशंटपैकी एक पेशंट जे आहेत ते आधीच दगावलेले होते, त्यांचा स्वॅबचा रिपोर्ट येण्यावर होता, त्यांची लक्षणं बऱ्यापैकी करोना सदृश होती, त्यामुळे आपण त्यांचे अंत्यविधी जे केले ते सुद्धा त्याच पद्धतीने केले की करोना पेशंट पॉझिटिव्ह असल्यावर जसे होतात तसे. परंतु आमच्याकडे चिंतेची बाब अशी आहे आत्ता की हे 4 जण जे आहेत उरलेले यांची कोणती फॉरेन हिस्ट्री नाही आहे, म्हणजे ट्रॅव्हल हिस्ट्री नाही आहे त्यांची. त्यामुळे आम्हाला सर्वात पहिलं काम हे करावं लागेल आता की त्यांना ह्या रोगाचा संसर्ग झाला कसा हे पहिलं शोधून काढावं लागेल. म्हणून माझी मालेगावमधले सगळ्या लोकांना पुन्हा एकदा एक सूचना आहे, आता अतिशय कडक सूचना आहे की आम्ही हा जो कर्फ्यू लावलेला आहे हा आम्ही थोडा वाढवणार पण आहोत आता, कारण बऱ्याच वेळेला विनंती करून झाली, अनेक वेळेला समज देऊन झाली, परंतु त्याच्यावरती काही ठिकाणी अंमलबजावणी होत नाही असं दिसतं. आणि त्याचे शिकार आज हे 4 लोक झालेले आहेत की अजूनही लोक एकमेकांना भेटतात, अजूनही लोक अनोळखी व्यक्तींना भेटतात, अजूनही अनोळखी व्यक्ती ज्या गावामध्ये आहेत त्या स्वतःहून समोर येत नाही. ही गोष्ट एकंदरीतच सगळ्या सोसायटीच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे आणि अशा पद्धतीने स्प्रेड आम्ही अजिबात होऊ देणार नाही. आम्ही बाकीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न आटोकाट करत आहोत, परंतु कॉम्बिंग ऑपरेशनसुद्धा आम्ही आता सुरू केलेलं आहे. आम्ही प्रत्येकाच्या घरोघर जाऊन जवळपास 400 लोकांच्या टीम्स तयार केल्या आहेत आणि प्रत्येकाच्या घरोघर जाऊन आम्ही चेक करणार आहोत की कुणाला काही लक्षणं आहेत का. पुन्हा एकदा माझी सूचना आहे की स्वतःहून समोर जर आलात तर तुम्हाला स्वतःला उपचार लवकर मिळतील, तुमचा स्वतःचा जीव वाचेल, तुमच्या कुटुंबियांचा पण जीव वाचेल. परंतु उगीच हा जो चोर पोलिसांचा खेळ करत बसला तर त्याच्यामध्ये दोघांच्या पण एनर्जी जातात, असं कृपा करून कोणी करू नये. सगळी मदत सहकार्य सगळ्या प्रशासनाला केलं पाहिजे. आता आपल्यासमोर जिवंत राहण्याचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आपल्यासमोर हे आव्हान नाही आहे की आपल्याला सुविधा कशी मिळतीये किंवा आपल्याला बाकीच्या गोष्टी काय होतात. तर जान बची तो लाखो पाय अशी आपली परिस्थिती आहे. त्यामुळं सगळ्यांना पुन्हा पुन्हा मला हे सांगायचं आहे की आपण आज मीटिंगमध्ये सगळ्या गोष्टींचा विचार केला, धान्य पुरवठ्याच्याबद्दल विचार केला, हॉस्पिटलच्या तयारीबद्दल विचार केला, आता ह्या कंटेनमेंट प्लॅन कसा ॲक्टिवेट करायचा त्याबद्दल विचार केला. सगळ्या लोकांची मनोबल अतिशय चांगलं आहे, प्रशासकीय यंत्रणा एकदम सज्ज आहे, सगळ्या आमच्या लोकप्रतिनिधींचा अतिशय मनापासूनचा पाठिंबा सगळ्या गोष्टींना आहे आणि आपण 100% याच्यावरती मात करू याच्याबद्दल काही शंका नाही. परंतु त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर ते आहे लोकांकडचं सहकार्य. आणि लोकांनी ही जाणीव ठेवली पाहिजे की आपण बाहेर पाऊल जर आता टाकलं तर आता आपल्याला माहितीच नाही आहे की कोण कॅरियर आहे आणि कोण नाही आहे. त्यामुळे आज हे काल जे 4 लोक इतके गंभीर आजारी झालेले आहेत त्यांनासुद्धा अजून कळत नाही आहे की त्यांनी नेमका कुणाकडून हा आजार घेतला. इतकी वाईट परिस्थिती आज मालेगाव शहरामध्ये आहे. त्यामुळे आता आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की कशा पद्धतीने वागायचं. तर पुढचे 8 दिवस जरा जास्तीत जास्त काळजी घ्यावी असं पुन्हा एकदा आव्हान आहे.